नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपण सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला मला आपणा सर्वांना सुखी समाधानी आणि आनंद आयुष्य जगायचं आहे. तरी पण बऱ्याच वेळा ते सुख समाधानी आपल्या आयुष्यामधून खूप दूर दूरपर्यंत पळून गेलेलं आपण बघतो, आणि जे दुःख आहे ते दुःखाचे डोंगरच्या डोंगर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवायला येतात. जर तुम्हाला हे दुःखाचे येणारे जे डोंगर आहेत हे सहज हसत हसत जर सर करायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ त्या बाबतीतच आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत गेलात तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो अशी एक गोष्ट भेटेल की ज्याच्यामधून कितीही मोठा दुःखाचा डोंगर आला तर अगदी सहजपणे तुम्ही हसत हसत तो डोंगर जो आहे तो सर करून पुढे निघून जाल. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आपण जे काही काम करतोय त्या कामामध्ये आपली तरबेजपणा येण्यासाठी किंवा ते काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही आम्ही खूप सारी मेहनत घेतो. आपणाला दिवसभरामधले जे काही 8 तास आहेत त्या ठिकाणी जाऊन आपलं काम करायचं आहे, आणि ते काम चांगलं व्हावं ह्यासाठी तुम्ही मी सगळेजण खूप म्हणजे खूप सारी मेहनत घेत असतोय. पण राहिलेले जे काही 16 तास आहेत, एका दिवसामध्ये आपले 24 तास आहेत, त्या 24 तासामधले अजूनही 16 तास आपल्याकडे शिल्लक आहेत. त्या 16 तासामध्ये आपल्याला चांगला मनुष्य म्हणून जगता येण्यासाठी आपण काही काम करतोय का? आणि मित्रांनो, तीच खरी गोम आहे की सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही 8 तास काम तर करू शकताय. तुम्ही जे काही शिकताय किंवा आत्ताची शिक्षण पद्धती बघितली तर त्यानुसार आपल्याला 8 तास काम करण्यासाठीच आपण 20 ते 25 वर्ष शिक्षण घेतोय. राहिलेले जे काही 16 तास आहेत त्यामध्ये आपल्याला कसं वागता येईल ह्याच्यावरती आपण प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे. कारण मित्रांनो, तुम्ही तुमचं कितीही चांगल्या पद्धतीनं करत असाल, जर तुम्हाला काही कमी जास्त झालं आणि त्या ठिकाणी तुमचं पकडून चाललं की तुम्ही मृत्युमुखी पडला, तर तुमचं जे काही काम आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी अगदी क्षणभराचाही अवधी न लावता त्या ठिकाणी तुमच्या कामाला रिप्लेस करण्यासाठी किंवा तुमच्यापेक्षाही चांगलं काम करण्यासाठी लोक त्या कंपनीला मिळून जातील. पण तुमचं जे काही कुटुंब आहे किंवा तुमचा जो काही मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवारामध्ये तुमची जी काही कमी आहे हे तुमच्याशिवाय दुसरं कुणीही भरून काढू शकणार नाही. किंवा हे अजूनच चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल, आपलं जे काम आहे ज्या कामाला आपण इतकं महत्व देतोय ते एका रबरी बॉल सारखं आहे. म्हणजे ते जर आपल्या हातामधून निसटलं आणि रबरी बॉल जर खाली पडला तर तो तितकाच वरती उचलला जातो किंवा यमाना त्याहूनही अधिक वरती उचलला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुमचे जे काही नातेसंबंध आहेत, तुमच्या कुटुंबासोबत असतील, समाजासोबत असतील, तुमच्या मित्रांसोबत असतील, हे म्हणजे काचेच्या बॉलसारखं आहे. म्हणजे ते जर एकदा हातामधून निसटले आणि खाली पडले तर जसे ते पूर्ववत अवस्थेत होते तसे कधीही तुम्हाला मिळणार नाही. आशा करतो की तुम्हाला तुमचा जो रबरी बॉल आहे आणि काचेचा बॉल आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणाची काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला उलगडा झाला असेल. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांसोबत, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यामधले काचेचा बॉल कोणता आहे आणि रबरी बॉल कोणता आहे हे शोधण्यामध्ये त्यांनाही मदत होईल. अजून जर असे युजफुल व्हिडिओज तुम्हाला ऐकायचे असतील तर आपला जो चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर कनेक्टिंग विथ अस. हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.